गोरख निवृत्ती मुळीक मुक्काम पोटसास्कल तालुका फलटण जिल्हा सातारा. गेल्या वर्षी वस्तुटून गेल्यानंतर कृषी विभागाच्या साह्याने आमच्या सास्कल गावाचे कृषी अधिकारी मान्य जाधव साहेब यांच्या सांगण्यावरून मी ऊसाची पातळकुट्टी केली. पातळकुट्टी केल्यानंतर कृषी विभागाच्या साह्याने खत नियोजन केले आणि त्यानंतर आता हे ऊस 7 ते 8 महिन्यात आहे. 7 महिन्याचा ऊस जर आपण कांड्यामध्ये घ्या तर 18-19 कांड्या आहेत. बघा आता हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 कांड्या ऊस आहे. 7-8 महिन्याचा ऊस आहे. ह्या वर्ष पात्र ऊस तोडून गेल्यानंतर कृषी विभागाने पात्रकुटी करणार आहे. पात्रकुटी केल्यानंतर ऊसाला पाणी एकदम कमी लागते. अशा बघा पात्रकुटी केल्या वर्षा खूप कुजून गेलेलं आहे. त्याचं खत बी होते आणि रान एकदम भुसभुशीत मव आहे. रानावर एक तणनाशक मारले खुरात नाही काय सुद्धा नाही, कारण गवतच काय होत नाही येत नाही रानात. अतिशय चांगला ऊस आहे आणि ह्या वर्षी उतरून गेल्यानंतर सुद्धा आम्ही कृषी विभागाच्या साह्याने पात्रकुटी करणार. सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा दरवर्षी वर्षाची पात्रकुटी केली पाहिजे किंवा करावी.